माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत निवरे साहेब यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांवरती नियंत्रण आणण्याचे जे आदेश दिले त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई चालू आहे। त्याच अभियानाचा भाग म्हणून आज आमचे सांगली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाट यांना महामार्गावरनं जी एक दारूचा कंटेनर जाणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली, जी दारू आपल्या महाराष्ट्रात सेल करण्यासाठी नाही आहे, प्रतिबंधित आहे, अशी जी दारू आहे ती साधारणतः मॅग्नाव नंबर 1 रॉयल स्ट्राईक आणि रॉयल चॅलेंज या ब्रँडची 140 खोक्याची दारू आम्ही या कारवाईअंतर्गत ताब्यात घेतली आहे। सदर कारवाईत 1,08,400 रुपयाची दारू आणि 15 लाख रुपये किमतीचं वाहन असा 23 लाख रुपयाचा मुद्देमाल सांगली पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि ही अतिशय चांगली कारवाई आहे। या कारवाईमध्ये आमच्या सांगली पोलीस स्टेशनचे PSI वसावे, PSI मंगला पवार, PN ठाकरे, कृष्णा पावरा, संतोष पाटील आणि फारुकी या संपूर्ण टीमने कारवाई केलेली आहे आणि यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाया यापुढे देखील सुरू राहणार आहे।